Thank you.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा भक्तो देवो महेश्वरः एवं ज्ञात्वा तु यो भुङ्क्ते अन्नदो आयुष्य हे एक प्रेमगीतच असतं, नाही का? मग ते प्रेम कुणाचंही कसलंही असो, लाटांच्या गतीने लाटांच्या तालात तालावर ताल धरणारं हे जीवन दुसरं तिसरं काही नसून तुझी माझी कहाणीच आहे. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. हेच आजचं आपलं ब्रीद वाक्य आहे. नमस्कार मंडळी, प्रेम पंगत तुझी माझी ह्या अंगत पंगत तुझी माझीच्या 7व्या सूत्रात तुमचं स्वागत आहे. मी प्रिया शिलोत्री आणि माझी को होस्ट प्रिया डवले, तिला जरा टेक्निकल प्रॉब्लेम झालेले आहेत त्यामुळे ती जॉईन होतेच आहे थोड्या वेळात. आजचं हे सूत्र आम्ही थोडंसं आगळं वेगळं करणार आहोत, अगदी हलकं फुलकं हसत खेळत हे पर्व आपण सादर करणार आहोत. तो मैंने प्यार किया हा एक सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? त्यात नायक नायिकेला म्हणतो, मेरे रंग मे रंगने वाली परी हो या तुम, परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी. तसंच काहीसं आज आपण कित्येक वर्ष एकमेकांच्या रंगढंगात रंगलेल्या 3 जोडप्यांना भेटणार आहोत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हे तिन्ही मिळून 109 वर्षाचा सहवास इथे आहे. तर आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि एवढंच नाही तर ते आपल्याला त्यांचे आवडते पदार्थही दाखवणार आहेत. पण त्याआधी मला आज व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन असल्याने अंगत पंगतमध्ये गेल्या 6 पर्वात भाग घेतलेल्या माझ्या अंगत पंगतच्या फॅमिलीला, आमच्या अंगत पंगतच्या टीमतर्फे शुभेच्छा द्यायच्या आहेत. ते सर्व आमचे व्हॅलेंटाईन्सच आहेत. तुम्हाला सर्वांना ह्या व्हॅलेंटाईन्स महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. अंगत पंगत फॅमिलीचा तुम्ही एक अविभाज्य भाग आहात. खूप खूप धन्यवाद आणि यू गाईज आर जस्ट ऑसम. तसंच माझ्या अंगत पंगत टीमची नावं तुम्ही नेहमी पडद्यावर पाहता, तर आज तोंड ओळख करून देणार आहे.
मिहिर कुरणे महेश पाटील हे अंगत पंगतचे दोन मोठे आधारस्तंभ, अंगत पंगतला सर्व बाजूंनी सांभाळणारे. सोनिया जासल म्हणजे माझी मुलगी, ती ग्राफिक्ससाठी स्लाइड्स शोधण्यापासून खूप खूप मदत करते. कौस्तुभ सोमण आणि प्रिया डवले दोघंही अत्यंत महत्त्वाची टेक्नॉलॉजीची बाजू म्हणजे एडिटिंग सांभाळतात. मिलिंद प्रधान एका हाकेवर वेळोवेळी मदतीला तयार असतो आणि आज तोही कार्यक्रम रन करीत आहे. सुनीता घाटे आणि अजय दिवेकर हे आमचे गायक आहेत. मिहिर, महेश, सोनिया, कौस्तुभ, प्रिया, मिलिंद, तुमचे आभार मानणं हे शब्दांच्या पलीकडे आहे. तुम्ही या कार्यक्रमाचा कणाच आहात. तर तुम्हालाही या अंगत पंगत फॅमिलीच्या सर्व सदस्यांतर्फे व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. तसंच आजच्या आपल्या तिन्ही जोड्यांनाही व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या जोडप्याकडे, अंजली आणि चंदर रानडे. चंदर आणि अंजली व्हर्जिनियामध्ये 37 वर्ष आहेत. चंदर व्यवसायाने शिक्षक आहेत. मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, फायनान्स, स्टॅटिस्टिक्स इत्यादी विषय ते हायस्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. अंजली कोल्समध्ये 2005 पासून सेल्स असोसिएट आहे. त्यांच्या लग्नाला 43 वर्ष झालेली आहेत. अंजली, पहिला प्रश्न तुला आहे. नमस्कार. तुमचं लग्न कसं जमलं आणि तुमची चंदननी तुला प्रपोज केलं त्याची काही खास स्टोरी आहे का? हो प्रिया, तू आज आम्हाला ही खास संधी दिल्याबद्दल तुझे, तुझ्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आम्ही आभारी आहोत. लग्न आमचं अगदी अरेंज मॅरेज झालं. झालं असं की माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या घरी आई वडिलांचं म्हणजे लग्न आता स्थळं बघायची असं सुरुवात झाली होती. आणि आम्हाला पहिलं स्थळ चंदरचं आलं होतं. तिकडे चंदरकडे पण तो अमेरिकेतून PhD पूर्ण करून कायमचाच भारतात येणार असल्यामुळे त्याच्या घरी पण त्याच्या आईनी वगैरे आधी बऱ्याच मुली बघून ठेवून काही शॉर्टलिस्ट करून ठेवल्या होत्या. तर आमच्या घरी मग आधी आईनी दोनदा मग एकदा काकांनी असं 2-3 बघणं झालं होतं मला. आणि मग शेवटी आता मेन नवरदेव येणार बघायला, तर चंदर आणि त्याचा मेहणा असे दोघं जण, ते दोघं मित्र होते, तर ते दोघं आमच्या घरी बघायला म्हणून आले होते. आणि मग गंमत अशी झाली की येताना आमच्या माझ्या घरी कोणी पाहुणे आले होते, माझे मामे भावंड, मे महिना असल्यामुळे जिना चढायचा आवाज आला, खाड 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 खाड. आम्ही घरी सगळे हसलो, म्हटलं अरे बापरे अमेरिका आली वाटतं. मग दार उघडून वगैरे स्वागत झालं, आत गप्पा झाल्या भावाशी सगळ्यांशी, आणि मग चहा पोही झाले नेहमीप्रमाणे. मग त्यांनी प्रश्न विचारला की तुला कायमचं अमेरिकेत यायला आवडेल का राहायला? म्हटलं अरे बापरे आता मी अमेरिकाच बघितली नाहीये, तर राहायला कायमचं आवडेल का असं नाही आत्ता सांगता येणार. मग सगळे झाले, गप्पा झाल्या आणि मग दोघं जायला निघाले. जायला निघाल्यावर दाराशी गेल्यावर चंदर म्हणाला सी यू. म्हटलं मनात सगळ्यांनी आम्ही म्हटलं अरे अजून काही पत्ता नाही, हो का नाही माहिती नाही, सी यू कुठे, कधी सी करणार ही आपली तेव्हाची म्हणजे इंडियात अशी पद्धत नव्हती सी यू म्हणायची वगैरे, तर आम्हाला काही त्याची आयडिया नव्हती. तर अशी गंमत झाली. आणि आता इकडे चंदरकडे काय झाला प्रकार तो सांगेल. पटकन सांगतो. अंजलीचा भाऊ माझा मित्र सखा, अंजलीची बहीण माझ्या बरोबरची मोठी, अंजलीची बहिणी माझ्या कॉलेजमध्ये होती. दुसरं म्हणजे अंजलीच्या बहिणीचा नवरा मॉन्टेसरी पासून ते कॉलेज पर्यंत माझ्या बरोबर होता. नंतर मग तो एअरफोर्सला गेला आणि मी उच्च शिक्षणाला पुणे सोडलं. आणि मग इकडे आम्हाला धाकधूक की आता काय हो येत आहे नाही येत आहे. मला घरच्यांनी विचारलं तुला काय वाटतंय, म्हटलं ठीक आहे. त्यांचं हो म्हणालं तर मी तयार आहे. आणि त्याला इतर मुली बघायच्या होत्या त्यामुळे 5-6 दिवस आम्हाला वाट बघायला लागली. आणि मग हो आल्यावर मग म्हणजे सगळं ठीक झालं व्यवस्थित. मग यांनी हो म्हटलं कसं ते परत तो सांगेल. आता वेळ नाही बहुतेक पुढचा प्रश्न विचार.
नाही हरकत नाही, पटकन सांगितलंस तर हरकत नाही चंदन. काय झालं, मी 6 मुली बघितल्या, त्यातली पहिली मुलगी अंजलीच होती. आणि एक दिवस आई सारखी मागे लागले होते, काही ठरवलंयस का? आणि मला अहमदाबादला जायची वेळ आली होती. मग एक दिवशी मी पुण्यातून आमच्या देशमुखवाडीतून रिक्षाने निघालो, बादशाहीवरून गेलो आणि कॅम्पात इंडिया कॉफीजमध्ये कॉफी प्यायला गेलो. तर बादशाहीच्या जवळून जाताना अंजली रस्ता क्रॉस करत होती. मी तिला हात केला आणि माझ्या मते तिने हाय केला. आणि त्यावेळेला जे घातले होते डूल तेच तिने घातले होते. आणि मग मी इंडिया कॉफी हाऊसला गेलो आणि म्हटलं आता मुल हो म्हणायचं तर हिलास म्हणायचं, असं मी हो म्हटलं. अच्छा, व्हेरी गुड, मस्त मस्त गोष्ट आहे चंदर. तुमच्या आयुष्यातली एखादी अविस्मरणीय घटना ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून गेलं, किंवा तुमच्या सहचरिणी बद्दल तुम्हाला एक वेगळी जाणीव झाली, असं काही असं पटकन सांगू शकाल का? हो, काय झालं, आम्ही घानाला जेव्हा होतो तेव्हा आमचे खूप सिंधी मित्र होते. आणि सिंधी मित्रांना त्यापैकी एक होता, त्याला हनुमान चालीसा खूप आवडायची. तो आम्ही जेव्हा ब्रिज खेळायला जायचो तेव्हा तो म्हणायचा नेहमी. तर अंजली म्हटलं आपण हनुमान चालीसा म्हणू. हनुमान चालीसे 40 श्लोक असतात आणि तो म्हणाला 100 वेळा म्हणा. सकाळी 6 सुरू केलं तर जवळजवळ दुपारचे 2 वाजता संपायला. आणि ते म्हणले तुमच्या लंग्स आहेत ना कम्प्लीट क्लीन होतात. आणि ते जेव्हा 3 मी बरोबर म्हटलं 50 लोकांना घेऊन, त्याच्यानंतर माझा सगळा बदलच झाला म्हणजे. आणि अजूनही आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो हनुमान चालीसा. वा वा वा, फारच फारच छान आहे. माझा नवरा इकडे टाळ्या वाजवतोय कारण तो रेग्युलरली हनुमान चालीसा ऐकतो आणि वाचतो पण. आणि अंजली मावशी येस, आणि चंदर काकाने तुझ्यासाठी इतक्या वर्षात स्वतःमध्ये काही बदल केले आहेत का? अंजली हा तुला प्रश्न आहे. हो हो, बदल नक्की केलेत. एक तर चंदर सुरुवातीला खूप रागवायचा, शॉर्ट अगदी शॉर्ट टेम्पर्ड म्हणतात तसं, पटकन राग यायचा. पण आता बरीच वर्ष त्याचा राग अगदी पूर्णपणे निघून गेलाय असं म्हणायला पाहिजे. मला असं वाटतं तो शाळेत म्हणजे हायस्कूलमध्ये शिकवायला लागल्यापासनं मुलांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट केल्यामुळे राग खूप कमी झालाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सुरुवातीला तो सिगरेट ओढायचा खूप, पण गेले 20-25 वर्ष झाली त्यांनी सिगरेट पण सोडली. त्यामुळे या दोन गोष्टी मला अगदी आवडीच्या आहेत आणि बदल झालेला आवडलाय तो. फार छान, फार छान, मोठा बदल आहे. तर अंजली मावशी आणि चंदर काका, आज आपण हा रेसिपीजचा कार्यक्रम करतोय, तर तुमची जोडी तुम्हाला कुठल्या पदार्थासारखी वाटते? खरं सांगू का, अंजली सर्वात जास्त करते म्हणजे डाळ बाटी, राजस्थानची डाळ बाटी. आणि ती राजस्थानी माणसांनीच तिला शिकवली, ती मला खूप आवडते. आणि गाजर का हलवा, दोन्ही गोड गोड खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही जेवणाचं आणि सगळ्याच, त्यामुळे डाळ बाटी आणि गाजर का हलवा मला दोघांना खूप आवडत. अरे वा, मस्तच. चला मग आता आज तुम्ही केलेल्या रेसिपीज बघूया. जरूर, थँक्यू. नमस्कार. हे चंदर, ही अंजली. आज खास व्हॅलेंटाईन निमित्त बर्माचे दोन आवडीचे हो 2-3 पदार्थ करूया. मंडळी नमस्कार. आता हे गाणं तुम्हाला कोणाला आठवतंय का बघा. मोरे पिया ओ मोरे पिया गये रंगून, किया हे वहां से टेलीफोन, तुम्हारी याद सताती है, तुम्हारी याद सताती है. तर या गाण्याचं आठवण अशी की एके वर्षी 7-8 वर्षापूर्वी खरंच व्हॅलेंटाईनला मी इथे होते आणि चंदर रंगून मध्ये होता. तर त्या आठवणीच्या संदर्भात आपण आज आता रंगूनच्या बर्माच्याच काही दोन डिश करून बघूया, कसं काय? आज आपण आता जी बर्मीज डिश करणार आहोत त्याचं नाव आहे खाऊसवे, किंवा बर्मीज चिकन करी, चिकन करी. त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते एक पॅकेट बोनलेस मी आणलं आहे चिकन, तुम्ही विथ बोन्स घेऊ शकता. कांदा भरपूर लागतो, 3-4 कप. व्हेजिटेबल्स जे चिकन खात नाहीत एस्पेशली माझ्यासारख्या, त्यांच्यासाठी व्हेजिटेबल्स कॅरट काय ज्या आवडीच्या असतील त्या.
कोकोनट मिल्क महत्त्वाचं आहे आणि हे नूडल्स राईस नूडल्स किंवा मी आपल्या साध्या नेहमीच्या स्पगेटी टाईप नूडल्स आणले आहेत. आणखीन थोडंसं मीठ, लाल तिखट, किंचित हळद, मुख्य आलं लसूण पेस्ट, तेल कुकिंग करायला आणि एक कोथिंबीर आणि थोडंसं करी थिकन व्हायला बेसन वापरणार आहे. सुरुवातीला आता याच्यासाठी आपण कोकोनट मिल्कची करी करून घेणार आहोत. तर त्यासाठी पॅनमध्ये मी एक कॅन कोकोनट मिल्क घातलेला आहे आणि त्याच्यात साधारण 1.5 ते 2 कॅन पाणी घातलं आहे. आणखीन ते थोडंसं घट्ट व्हायला 1.5 ते 2 टेबलस्पून बेसन त्याला लावणार आहे थोडं पाण्यात मिक्स करून. आणि मग हे सगळं एकत्र करून लो हीटवर गरम करायचं आहे. ओके, आता ह्या व्हेजिटेबल्ससाठी एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल घालणार आहे, 2 टेबलस्पून साधारण. आणि त्याच्यावर ह्या व्हेजिटेबल्स आपण सॉटे करून घेणार किंवा थोड्याशा कुक करून घेणार, जास्त नाही. सगळं एकत्रच करणार आहे. ह्या व्हेजिटेबल्स मध्ये थोडस सॉल्ट चवीला, सेम मसाले सगळे आहेत, तिखट आणि आलं लसूण पेस्ट करून हे सॉटे करूया थोड्या कुक होईपर्यंत. तर मंडळी, आपल्या व्हेजिटेबल्स आता सॉटे करून झालेल्या आहेत, त्या वेगळ्या काढून ठेवल्या. ती करी जरा थोडीशी अजून घट्ट व्हायला पाहिजे, ती थोड्या लो फ्लेमवर बॉईल होते, ती होऊ दे. आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये आता हा बराचसा कांदा जो आहे तो थोड्या तेलावर आपण परतून घेणार आहोत, खूप नाही पण जरा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत. तर मंडळी, आपला हा कांदा आता सॉटे करून झालेला आहे, छान खमंग वास यायला लागलाय गोडसर कांद्याचा, अगदी ब्राऊन करायची जरूर नाही आहे. त्यातला थोडासा पार्ट मी ह्या करीमध्ये घालणार आहे आणि थोडा पार्ट या व्हेजिटेबल्सवर घालणार आहे. आणि आता हा उरलेला जो कांदा आहे त्याच्यासाठी आपल्याला आमच्या बेटर हाफची मदत लागणार आहे, कारण ते चिकन घालून त्याच्यात कुक करायचं आहे. तर मी चिकन खात नसल्यामुळे आज चंदरला चिकन कुक करायला सांगूया. तर आता कांदा सॉटे झालाय, आता माझं काम फक्त त्याच्यात हे बोनलेस चिकन घालायचं, ते करतो मी. आणि मग त्याच्यात थोडे स्पायसेस टाक, थोडं सॉल्ट, मला फार सॉल्ट चालत नाही, आवडत नाही. नंतर तिखट थोडं, हळद छोटी फार नाही, आणि हे आता हे चिकन सॉटेज व्हायला त्याच्यावर मी कव्हर ठेवतो. आता हे चिकन कुक होत आहे तोपर्यंत नेहमीसारखं आपण स्पगेटी करतो तसंच या पास्ता आपण पाण्यामध्ये बॉईल करून घेऊया साधारण थोड्या सॉफ्ट होईपर्यंत. मी आज या एंजल हेअर आणलेले आहे, कुठल्याही वापरू शकतो. मंडळी, आता सगळं आपले प्रकार तयार आहेत, हे स्पगेटी नूडल्स तयार आहेत, चिकन कुक झालेलं आहे आय सपोज, कारण नवरोजींनी केलंय,
या सगळ्यावर आता आपण कोथिंबीर घालूया. आणि आपल्या प्लेट मध्ये सर्व्ह करूया. सुरुवातीला मी खाली या नूडल्स घालते. त्याच्यावर चिकन खाणाऱ्याने चिकन घालायचं. व्हेजिटेबल्स सगळे खाऊ शकतात, नको असतील तर नको. त्याच्यावर व्हेजिटेबल्स घालूया. आणि शेवटी वरनही कोकोनट करी घालायची. आणि आता खाऊसवे खायला तयार. आजच्या आपल्या या सोनामुखी म्हणजे शिरा म्हटलं तरी चालेल याच्या पदार्थाची इन्ग्रेडियंट्स आपण बघू आधी. एक कप सुजी किंवा रवा, पाऊण कप शुगर, अर्धा स्टिक बटर अनसॉल्टेड बटर, एक टीस्पून किंवा अर्धा पाऊण टीस्पून आपला व्हॅनिला एसेन्स, एक टीस्पून इलायची पावडर आणि साधारण 2 टीस्पून खसखस, एक कॅन कोकोनट मिल्क. आणखीन एखाद वेळी थोडं जास्त लागतं म्हणून हे रेग्युलर मिल्क 1/2 ते 1 कप मी घेऊन ठेवले. हां, आता सुरुवातीला आपण स्टोववर पॅन ठेवूया आणि त्याच्यात थोडं बटर मेल्ट करून घेऊ. कारण याच्यावर आपल्याला आता रवा भाजणार होता, पण जसं शिऱ्याला भाजतो तसंच रेग्युलर आपण भाजू. त्याच्यात रवा घालते. 1 कप रवा घेतला होता. आणि साधारण मीडियम लो वर भाजला तर चांगला होतो, नाही तर मग एकदम जास्त जळल्यासारखा होतो. आता हा रवा भाजता भाजता म्हणजे भाजून होतोय तोपर्यंत थोडस हे मिल्क जे आहे कोकोनट मिल्क आणि साधं मिल्क ते मी गरम करून घेतलंय, म्हणजे मग त्याच्यावर ओतायला अगदी गार नको, गरम मिल्क आपण वापरूया. आता हे मला असं वाटतं हा रवा झालेला आहे भाजून, ब्राऊन झालाय आणि छान खमंग वास येतो याचा. तर याच्यावर आता आपण हे गरम केलेलं कोकोनट मिल्क घालणार आहोत. जरा केअरफुली घालायला पाहिजे कारण ते वाफ हातावर येते लगेच. बारीकच असू दे. नीट मिक्स करूया. साखर घालते आता. पाऊण कप साखर घेतली होती आपण. हे मिक्स करू. याच्यात आता आपले इलायची आणि व्हॅनिला घालूया. आता हे मिक्सचर आपलं झालेलं आहे तर ते आपण या पॅनमध्ये घालूया आणि मग बेक करायचंय. तर आणि ह्याच्यावर थोडी खसखस पेरायची वरनं, म्हणजे त्याचा फ्लेवर छान लागतो. हे मिश्रण आपण पॅनमध्ये घातलंय आणि त्याच्या वरनं खसखस पेरली आहे
आणि आता हे बेक झाल्यावर त्या खसखसचा वास छान लागतो. तर हे आपण ओव्हन मध्ये ठेवूया आणि मग एक 15-20 मिनिटं 350 वर ठेवू आणि मग थोडा वेळ थोडे लो करून ब्राऊन होईपर्यंत बेक करूया. मंडळी आता आपलं हे सोनामुखी तयार आहे करून आपण टूथपिकनी किंवा हाताने पण हे खाऊ शकतो. छान लागतं खायला, आवडेल तुम्हाला. आता आपण या मटाराच्या करंजा करूया. तर त्याच्यासाठी आधी आपण ही थोडी मटाराची उसळ करूया आणि मग कणिक भिजवून ठेवते आणि मग करंजा करू. ओके, आता आपण ही मटाराची उसळ करून घेऊ. पॅनमध्ये थोडंसं म्हणजे एक टेबलस्पून तेल घातलं आहे. त्याच्यावर नेहमीसारखं थोडी मोहरी आणि जिरं घालून फोडणी करूया. तडतडलं की थोडासा हिंग पाव चमचा आणि त्याच्यावर मटार घालू. हे मटार साधारण 3 कप घेतलेत मी. फ्रोझन पीज त्याच्यामध्ये आता मी हे एक खोबरं घालणार आहे. ओलं खोबरं साधारण 1 कप किंवा आपल्या चवीने कमी जास्त घालू शकतो. नंतर थोडंसं आमचूर घालणार आहे, साधारण 1/2 टीस्पून किंवा 1/4 टीस्पून. लिंबू घातलं तरी चांगलं लागतं पण मग जरा ते ओलसर होतं जास्त म्हणून. आणि हे आलं लसूण सॉरी आलं मिरची आणि जिरं अशी पेस्ट केलेली आहे, ते 1-2 टीस्पून घालते. चवीला मीठ घालूया साधारण 1 टीस्पून. किंचित हळद घालते आणि हे जरा शिजवूया म्हणजे मग थोडं ते ड्राय झालं की मग करंजीत भरायला सोपं जाईल असं. नेहमीची राजमान्य कोथिंबीर, त्याला काही प्रमाण नसतं. पर्यंत आपण ही पुऱ्या लाटायला कणिक भिजवून घेऊया. त्याच्यासाठी मी साधारण 1.5 कप कणिक घेतलीये, 1/4 कप बेसन घेतलंय डाळीचं पीठ आणि थोडं 2 चमचे बारीक रवा आहे आणि मग थोडंसं मसाला म्हणून तिखट, थोडा हिंग, मीठ आणखी ना धने जिरं पावडर, थोडं थोडं जास्त नाही असं त्याच्यात घालणार आहे भिजवताना. आणि मग त्याच्या पुऱ्या लाटून उसळ भरून करंजा तळूया. आता करंजा आपण लाटून भरून झाल्यात, तेल गरम झालेलं आहे. गरम झालं आहे की नाही हे पाहायला थोडंसं तुकडा टाकून बघा, ते वर आलं तर तेल छान गरम झालंय. आता आपण करंजा टाकू आणि छान तळून घेऊ. अंजू सगळं तयार दिसत आहे, आता मी बसतो खायला.
आ वा मस्त अंजली मावशी आणि चंदर काका खूप खूप अभिनंदन. आता ह्यानंतर येत आहे रवी काका आणि चंदा मावशी आठले. आठले कुटुंब हे व्हर्जिनियामध्ये गेली 40 वर्ष राहत आहेत. चंदा मावशी ही फॅमिली नर्स प्रॅक्टिशनर आहे. रवी काका रिसर्चर प्रोफेसर आणि प्रोग्राम मॅनेजर इन इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. त्यांच्या लग्नाला 46 वर्ष झाली आहेत. चंदा आणि रवी, चंदा तुला मी खूप वर्षापासून लहानपणापासून ओळखते, आपल्या फॅमिलीज एकमेकांना खूप चांगल्या ओळखतात, आणि रवीला आणि तुम्हाला दोघांना एकत्र पाहिलं की मला खात्री आहे की तुमचं लग्न अरेंज नसणार. तर कसं काय जमलं? सर्वप्रथम प्रिया, तुमचे, तुमच्या टीमचे आणि MKM चे मनापासून आभार आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि तू बरोबर ओळखलंस, आमचं लग्न आम्हीच जमवलं. लव्ह मॅरेज म्हणायला हरकत नाही. आम्ही दोघंही रुईया कॉलेजमध्ये, मी फर्स्ट इयर आर्ट्सला आणि रवी इंटर सायन्सला, असे दोघं जण असताना रुईया कॉलेजनी नाट्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुझं आहे तुझपाशी या नाटकातला एक प्रवेश बसवला होता. त्यामध्ये रवीनी आचार्याची भूमिका केली होती आणि मी गीताची. तालमी सतत सुरू होत्या, तालमीमध्ये ओळख वाढत गेली. त्यामध्ये आता रवीनी लाईन मारायला कधी सुरुवात केली हे काय मला माहित नाही, पण मी 3 वर्षाला असताना एकदा कॉलेजमधनं मी घरी जायला निघाले आणि रवी म्हणाला मी तुला सोबत देतो. मला कळे ना सोबत द्यायची काय जरूर आहे, रोज तर मी एकटीच जाते, पण म्हटलं ठीक आहे कोण येऊ दे. आला आणि अर्ध्या वाटेमध्ये थांबला, माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि मला म्हणाला ह्याचं उत्तर दे, आणि पाठ फिरवून कॉलेजकडे चालत गेला. परत मी घरी आले, ती चिठ्ठी उघडून बघितली आणि त्या चिठ्ठीत काय होतं हे रवी सांगेल. प्यार पर बस तो नहीं है मेरा लेकिन फिर भी तू बता दे के तुझे प्यार करूं या न करूं. ते हे गाणं मी अख्खा तिला लिहून पाठवलं. ते म्हणजे प्रपोज करायला आयडियल सॉन्ग. तर हे मी 5 एप्रिलला तिला प्रश्न विचारला आणि तिने उत्तर द्यायला तब्बल 2 दिवस लागले. तर त्या ह्याच्यामध्ये मी ऑक्सिजनवर मधल्या काळामध्ये, पण तिने हो म्हटलं. त्याच्यानंतर त्या माझं BSc चं वर्ष होतं. BSc संपल्यानंतर मला MSc ला IIT कानपूरला ऍडमिशन मिळाली. त्यामुळे आधी 3 वर्षाची मैत्री न 2 वर्षाची एंगेजमेंट, पण तो विरह, मी कानपूरला ती मुंबईला. त्या 2 वर्षामध्ये आम्ही ऍव्हरेज आठवड्याला 2 ते 3 पत्र एकमेकांना लिहिली. मग MSc झाल्यानंतर मला इथे UC सॅनडिएगोला PhD साठी ऍडमिशन मिळाली आणि 1974 साली आम्ही लग्न केलं आणि खिशात $100 घेऊन लाहोयाला आमचा संसार सुरू केला. त्यावेळी वसंत बापट आमचे प्रोफेसर होते, ते म्हणाले आचार्यांनी भलतीच गीता हातात धरली. ही लग्नाची स्टोरी आमच्या. मस्त मस्त मस्त. 46 वर्ष लग्नाला झाली तर भांडता का? आजकाल भांडणं म्हणजे खरं वादविवाद म्हणायला हरकत नाही. कारण भांडणं केव्हा होत होती? जेव्हा मुलांची शिक्षण होत होती, आमच्यावर स्ट्रेस होता. तो आता सगळं रिलॅक्स आहे, त्यामुळे नातवंडांना एन्जॉय करणं वगैरे, त्यामुळे भांडणं अशी होत नाहीत, पण वादविवाद होत राहतात. वादविवादात जिंकत कोण? अर्थात यु नो, घरोघरी मातीच्या चुली, राईट? आम्हीच जिंकणार. चंदा मावशी, आता तुमच्या आयुष्याला एक मोठं वळण देणारी घटना सांगू शकशील काय, कि ज्यामुळे तुमचं आयुष्य बऱ्यापैकी बदललंय? यु नो, आपल्या सगळ्यांच्या हातात अविस्मरणीय घटना म्हणजे नेहमी मुलांचे जन्म, मुलांची लग्न, नातवंड, यु नो, ऑन टॉप ऑफ दॅट ते सगळ्यात महत्वाचं आहे. पण आमच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ती अचानक घडली. आम्ही त्याचा विचारही केला नव्हता, प्लॅनही केलं नव्हतं. तर 2005 मध्ये मला एकाएकी बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांना भेटायची इच्छा झाली. त्यामुळे मी ऑक्टोबरमध्ये जेव्हा माझ्या मनात ही विचार आला, 1 डिसेंबरमध्ये मी जॉब सोडून 3 महिन्यासाठी हेमलकसा आणि आनंदवनात गेले होते. आणि तिथे मला जो अनुभव आला कुष्ठरोग्यांच्या बरोबर, आदिवासींबरोबर किंवा यु नो अपंगांबरोबर, आणि ऑफकोर्स बाबा आणि ताई आणि आमटी फॅमिली बरोबर,
त्याचा जो एक वेगळा अनुभव आला ते आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचा खूप फरक पडला असं मला तरी वाटतं. आणि चंदा 2006 मध्ये परत आली त्यामुळे कलामंडळाच्या काही सदस्यांना माहिती असेल की 2007 पासून मागचे 14 वर्ष दर ऑक्टोबरमध्ये आम्ही हार्ट अँड सोल वॉक ऑर्गनाईज करतो. सुरुवातीला फ्रेंड्स ऑफ आनंदवन म्हणून असा इन्फॉर्मल ग्रुप होता की आनंदवन हेमलकसाच्या प्रकल्पांच्या साठी फंड रेझिंग. आणि मागचे 3 वर्ष मी रिटायर झालो 2018 मध्ये तेव्हापासून आम्ही रिच इन अस असं नॉन प्रॉफिट फाउंडेशन इथे काम करण्यासाठी सुरू केलंय. तर हे सगळं आमच्या आयुष्याला जे वळण लागलं ते केवळ चंदा त्यावेळी तिथे गेली, नाहीतर अशा प्रकारचं करायचं असं साधारणपणे कोणाच्याही असं प्लॅन मध्ये नसतं. तर म्हणून ती घटना फार अशी आयुष्यात महत्वाची झाली. वा वा वा, अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे आणि तो तुम्ही अजूनही चालू ठेवलाय. चंदा तू दरवर्षी जातेस हे अतिशय कौतुकास्पद आहे, खूप ऐकायला आवडेल पण आज वेळे अभावी. पण तरी सुद्धा आता पुढचा प्रश्न काय माहितीये का, इतक्या वर्षांनी आणि 60 उलटून गेल्यानंतर सुद्धा अजूनही एकमेकांची कुठची गोष्ट किंवा क्वालिटी अशी आहे की ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडता? सो रवी तसा अजून बऱ्यापैकी रोमॅन्टिक आहे, बऱ्यापैकी मधनं मधनं फुलं घेऊन येतो किंवा यु नो बेडमध्ये चहा देतो सकाळी, काहीतरी सरप्राईज म्हणून कुठेतरी रोमॅन्टिक जेवायला जातो. सो दॅट वन किप्स अस यंग स्टील. आणि चंदाच्या बाबतीमध्ये मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंध जोडणं, ते वाढवणं, ते जपून ठेवणं, किंवा जे लोक दुःखात असतील त्यांना कम्पॅशन आणि एम्पथी हे तिच्या स्वभावातच आहे. आणि या सगळ्या गोष्टी माझ्यात आहेत असा आरोप माझ्यावर आतापर्यंत तरी कोणी केलेला नाही. तर त्या ह्याच्यामध्ये हा बदल चंदासाठी नाही पण चंदामुळे थोडा थोडा माझ्यामध्ये होतोय असं वाटतं. इट्स स्टील वर्क इन प्रोग्रेस, ते अजून मी तसा लहान आहे त्याच्यामुळे आशा आहे असं वाटतं पुढे कधीतरी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर चंदा मावशी आणि रवी काका आता पटकन सांगा तुम्ही दोघेही एकत्र कुठल्या पदार्थासारखे आहात ते. मी सांगतो आम्ही दोघे एकत्र दही मिसळ. कारण त्याचं कारण असं की दह्याशिवाय माझं पान हलत नाही, चंदाला माहिती येते. आणि दही मिसळीमध्ये गोड असतं, तिखट असतं, आंबट असतं, त्याच्यामध्ये उसळीचं प्रोटीन असतं आणि चिवड्याची कार्ब असते. तर त्या ह्याच्यामुळे हे असं सगळं मिक्सचर आमच्या लग्नासारखं आहे. आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे चंदा आणि मी एकमेकांच्या घरी ये जा आमची बरेच वर्षापासून होती. तर पहिल्यांदा ज्यावेळी चंदा इतर मित्रांच्या ग्रुप बरोबर आमच्या घरी आली त्यावेळी माझ्या आईनी सगळ्यांच्यासाठी दही मिसळ केली. त्यामुळे चंदाचा आमच्या घरचा पहिलं जेवण हे दही मिसळच होत. फारच मस्त, फारच मस्त. ठीक आहे, आता मस्त आणि खूप अभिनंदन. तर आता आपण तुमची रेसिपी काय आणली ती बघूया का? एकच मजे हे आहे की रेसिपीमध्ये एका रेसिपीमध्ये एक कप बटरच्या ऐवजी एक स्टिक बटर आहे, ते अर्धा कप. तर त्याच्यामुळे कोणी रेसिपी फॉलो करू नये. डोंट डू एज वी डू एज वी से. नाही जिंकते तीच की नाही दरवेळेला, म्हणजे मग ती म्हणते तेच बरोबर आहे. ठीक आहे, तर आता आपण तुमची रेसिपी बघूया काय आणले ती. नमस्कार मंडळी, मी चंदा आठले. मी रवी आठले. आज आम्ही आपल्या पुढे दोन सोपे सुटसुटीत पदार्थ करून दाखवणार आहोत. हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे आणि दोघांनी मिळून पदार्थ करायचे असं सांगितलंय. आणि आत्तापर्यंत किचनमध्ये नवरा बायको एकत्र काम करताना भांडण न होऊ देता काहीतरी करणं हे दुर्मिळच आहे. हे दोनच पदार्थ असे आहेत की मागचे 20 वर्ष आम्ही जेव्हा करतो तेव्हा दोघे मिळूनच करतो आणि भांडण न होता करतो, म्हणून हे पदार्थ आज करून दाखवणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आपल्या पदार्थाला. तर पहिला पदार्थ आम्ही करणार आहोत बनाना नट ब्रेड.
सो त्याची रेसिपी, ह्याच्यामध्ये 1¼ कप होल व्हीट फ्लावर, 1/2 टीस्पून सॉल्ट आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा हे ड्राय इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी मिक्स करून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये 1/2 कप शुगर, 1/2 कप ऑइल आणि 1 एग हे असं मिक्स करून घेणार आहोत. साखर खरं म्हणजे 1 कप या रेसिपीत सांगितली आहे, पण कमी गोड म्हणून मी 1/2 कप घालते. आणि त्याचं कारण काय आहे हे नंतर बनाना नट ब्रेड झाल्यानंतर तुम्हाला कळेल. तोपर्यंत इथे मी 2 बनाना स्मॅश करून घेते. आणि मी हे ड्राय इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये फोल्ड करून घेणार हाताने. तर या रेसिपीला हे वेट इन्ग्रेडियंट्स तसे फार नसतात, त्यामुळे हे सुरुवातीला ड्राय होतं, पण बनानाची ती ओल आणि त्या ह्याच्यामुळे हे बनानाज जे असतात ते शक्य तितके राईप बनानाज घ्यावेत. कच्चे अजिबात नकोत, पण जरा जास्त राईप असले तरी चालू शकतात, पण कच्चे असले चालू नाही शकणार. तर हे आता हाताने सगळं एकत्र करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये चंदाने मॅश केलेली बनानाज घालून मग परत मागे ते मिक्सरवरती ते मिक्स करून टाकू. तर आधी हाताने थोडं मी मिक्स करून घेईन. मग त्या हँड मिक्सरवरती ती मिक्स करतो. तोपर्यंत मी ओव्हन 350 डिग्रीला प्रीहीट करून घेतलेला आहे. हे ब्रेड लोफचं जे पॅन आहे त्याला मी आतून ग्रीस केलंय. मी जनरली क्रिस्को वापरते, पण तुम्ही काही वापरू शकता, स्प्रे पण करू शकता. तयार आहे. त्याच्यामध्ये 1/2 कप ग्राउंड नट्स आहेत. मी जनरली वॉलनट्स वापरते, पण अगेन तुम्ही कुठचेही नट्स वापरू शकता. तर या बनाना नट ब्रेडच्या रेसिपीची गोष्ट अशी आहे की चंदाची सिएटलमधली बहीण ज्योती तिच्या मैत्रिणीच्या टीनेज मुलीनी आम्हाला ही रेसिपी जवळजवळ 20-एक वर्षापूर्वी पाठवली असेल. आणि तेव्हापासून ही रेसिपी आम्ही मुख्यतः कोणत्या तरी कार्यक्रमासाठी किंवा ह्याच्यासाठी करतो. मला वाटतं फक्त दोघांच्यासाठी ही रेसिपी पहिल्यांदा केली असेल आम्ही. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की मागचे जवळजवळ 16 वर्ष आम्ही दरवर्षी हार्ट अँड सोल वॉक हा आमच्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांच्या फंडरेझिंगसाठी म्हणून करतो. तर मागचे 16 वर्ष हा बनाना नट ब्रेड हा वॉकला आलेल्या लोकांच्यासाठी बनाना नट ब्रेड, कॉफी आणि बेगल्स वगैरे असे करतो. तर मागचे 16 वर्ष हा बनाना नट ब्रेड करतोय. मध्ये 2 वर्ष डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे हे आले होते. त्यावेळी आमच्या वॉकला जवळजवळ 225 लोक होते. तर आम्ही दोघांनी या 200 लोकांच्यासाठी ब्रेड केला होता. डॉक्टर विकास आमटे आले होते, त्यावेळी 150 लोक आले होते, त्यावेळी त्यांच्यासाठी केला होता. आणि एरवी 50-60 लोक असतात, त्यामुळे दरवर्षी कमीत कमी एवढं तर बनाना नट ब्रेड होतच. ओके, आता हे सगळं तयार झालंय. आता आम्ही हे ओव्हनमध्ये जवळजवळ 40-50 मिनिटं लागतात, तर आपण बघूया. आमची दुसरी रेसिपी आहे ते पेढ्यांची. पेढे पण खूपच सोपे आणि सुटसुटीत आहेत, पण बऱ्याच ओकेजनसाठी केले जातात आणि
1997 मध्ये माझ्या आई वडिलांची 50वी वेडिंग अॅनिव्हर्सरी होती तेव्हा मी पहिल्यांदा केले. तेव्हापासून मागच्या 15 ते 20 वर्षात आम्ही हे जवळजवळ 12 ते 15 वेगवेगळ्या अकेजनसाठी म्हणजे वेडिंग्स, एंगेजमेंट्स, बारसं, गणपती असे अशा वेगवेगळ्या अकेजनसाठी आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ 5000 तरी पेढे आत्तापर्यंत केले असतील. त्यामुळे पेढ्यांची रेसिपी खास करतो. तर हे 2 कप मिल्क पावडर आहे. मी जनरली कार्नेशन वापरते कारण ती जास्त फाईन असते. इथे 1 कप अनसॉल्टेड बटर मी मेल्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही कंडेन्स मिल्कचा कॅन आहे. मला वाटतं 14 अंश लिहिलं आहे पण हा एकच साईज मध्ये येतो त्यामुळे ते खास बघायला लागत नाही. नवऱ्यांचा उपयोग या अशा कामासाठी होतो मेनली. तर हे सगळं असं मिक्स करून 4 मिनिटं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवावं लागतं. आपण हे मायक्रोवेव्ह मध्ये 4 मिनिटं ठेवूया हाय पॉवरवर. स्टँडर्ड मायक्रोवेव्ह सो 4 मिनिटं झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी केशर दुधामध्ये भिजवून ठेवला होता तर तुम्हाला जसा लागेल तेवढा घाला. म्हणजे रंग तुम्हाला जास्त केशरी हवा असेल तर जास्त घाला, तुम्हाला लाईट हवा असेल तर थोडं कमी घाला. हे सगळं मिक्स करून आणि मी शक्यतो पसरट भांडं वापरते कारण कधी कधी लहान भांडं वापरलं की ते ओतून जातं मायक्रोवेमध्ये. तुम्हाला सारखं बघावं लागतं ते घेतला की परत 2 मिनिटं ठेवायचं. ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीची पावडर केलेली आहे, अबाउट 1 टेबलस्पून. हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि थोडं गार होऊन द्यायचं. पूर्णपणे गार होऊन दिले तर मग ते नीट वळता येत नाही. त्यासाठी रवीची मदत होते कारण आपले हात बायकांचे हात जरा नाजूक असतात. त्याला गरम गरम लागलं तो वळू शकतो बरोबर. या पेढ्यांची आणखीन एक गंमत म्हणजे माझी मोठी बहीण सॅन फ्रान्सिस्कोला राहते. तिचा नातू 3 वर्षाचा आहे. त्याला हे पेढे अतिशय आवडतात. दर 2 महिन्यांनी मला व्हिडिओ करून पाठवते की पेढे संपले तर पेढे पाठवून दे म्हणून. आणि पेढे मिळाल्यावर परत एक व्हिडिओ करून पाठवते माझी भाची की त्याला किती आनंद झाला आहे आणि थँक्यू फॉर पेढे वगैरे. आणि रोज तो 2-3 पेढे सहज खाऊ शकतो. त्याच्यामुळे बाकी सगळ्यांच्या जोडीनी दर 2-1 महिन्यांनी सॅन फ्रान्सिस्कोला आमच्याकडून एक 20-30 पेढ्यांचा बॉक्स जातो त्यांच्याकडे. आणि लग्नामध्ये पेढे म्हणजे आता आमच्या दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये केले होते ते प्रत्येक लग्नामध्ये 250 ते 300 पेढे सहज लागतात. आणि आम्ही टाईम करून बघितलं की एक ह्याच्या ह्या एका ऑर्डरचे 50 पेढे होतात आणि ते 50 पेढे करायला साधारण 20-1 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे 25 पेढे सुद्धा सगळे करायला त्यात थोडे थोडे असे बाजूला काढून ठेवायचे वळायला. सुरुवातीला जरा सॉफ्ट असतात आणि मग ते असे घेऊन कधी कधी थोडं हाताला तूप लावते
मी हाताला तूप लावत नाही आणि त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेन, मी हाताला का लावत नाही, पण ते खूप गरम असल्यामुळे असे भरभर भरभर हे करावे लागतात. आणि मग असे स्मूथ झाले आणि आता ओले असले तरी ते नंतर सुकून जातात चांगले. आणि हे थोडेसे मऊ असताना हे आपलं दोऱ्याचं रीळ आहे, त्याच्या मागचा जो कागद असतो तुम्ही काढून घेतलाय आणि ह्या दोऱ्याच्या रिळाने हे असं अगदी अलगद हाताने प्रेस केलं की असं डिझाईन होतं त्याच्यावर. हे आमचं पॅटेंटेड आहे, हे कोणी इतर वापरू नाही शकत. आणि त्याच्यावर मग मी थोडी पिस्ते केले, त्याची पूड घालते, जरा प्रोफेशनल दिसतात. ते खूप गरम असल्यामुळे ते हातात सतत असं रोल करावं लागतं. मुख्य म्हणजे काय हे, एक तर मायक्रोवेमध्ये होतात, तुम्हाला स्टोव अशी उभं राहून काही घाटावं वगैरे लागत नाही, आणि अक्षरशः सहा मिनिटाचे पेढे असंच ह्याला नाव आहे. त्यामुळे सिनियर सिटीजन्सना तर करायला हे फारच सोपे आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की ही सोपी सुटसुटीत रेसिपी आज दाखवूया. ते हे पेढे मळताना हाताला चटके बसतात. ते बहिणाबाईंची कविता तुम्हाला माहिती आहे, अरे संसार संसार, फक्त इथे हाताला चटके बसल्यानंतर पेढे मिळतात भाकरीच्या ऐवजी. ओके, तर आपले पेढे इकडे झालेले आहे. त्या एका मापाचे साधारण 40 पेढे होतात. पेढे इज ऑल डन. हा बनाना ब्रेड आत्ता आपण 40 मिनिटं जवळजवळ ठेवलं आणि बाहेर काढला. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की साखर मी कमी घालते आणि ते का त्याचे नंतर सांगेन, तर मी वरनं हनी थोडासा गरम करून तो गरम असतानाच त्याच्यावर घालायचा, म्हणजे बनाना ब्रेड थोडासा सोक होतो. तर या वॉकच्या वेळी चंदाने सांगितलं होतं की मी साखर जरा कमी घालते जरा हेल्दी वगैरे म्हणून, तर विलास पेंढारकर तिला म्हणाल चंदा ताई वर्षात नाही एकदा तुम्ही बनाना नट ब्रेड आम्हाला देता, त्या ह्याच्यामध्ये साखर वगैरे कशाला कमी घालता, सगळे व्यवस्थित घाला. आणखीन तुम्हाला मी सांगितलं होतं की मी पेढे वळताना मी हाताला तूप लावत नाही, त्याचं कारण नंतर सांगेन असं सांगितलं होतं. चंदा तूप लावते कारण तिला हाताला चिकटायला नको असतात, मी तूप नाही लावत कारण मला ते हाताला चिकटायला हवं असतं, ते मग ड्राय झाल्यानंतर चमच्याने मी ते खरबडून खातो आणि मग त्या पेढ्याच्या अकाउंटमध्ये माझं ते लागत नाही, त्याच्यामुळे मी तूप न लावता हाताने मळतो. ओके, तर मंडळी सुरुवातीपासून आम्ही अगदी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत 40-45 मिनिटं झाली, तर 40-45 मिनिटांमध्ये हा बनाना नट ब्रेड किती 10-12 स्लाइसेस वगैरे होतात आणि 40-50 पेढे तुम्ही किती साईजचे करता त्याच्यावर अवलंबून आहे, हे 40-45 मिनिटांमध्ये होतात. हा ब्रेड आमच्या ब्रिज ग्रुपला अतिशय आवडतो. हो, आमचे 5 फॅमिलीज आहेत, अनिल आणि रजनी जोगळेकर, शिवाजी आणि अरुणा सेठ, शरद आणि सरोजिनी गोरे, ते आता ऑरेगनला गेलेत पोर्टलंडला, आणि विलास आणि साधना नेने. आमची कुठेही ट्रिप झाली काही झाली तरी बनाना नट ब्रेड पाहिजेच, त्यामुळे हा आमच्या दोघांच्यासाठी नक्कीच नाही आहे, कारण या सगळ्या लोकांना आम्ही नेऊन देणार आहोत. अच्छा, नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच फॉर धिस ऑपॉर्च्युनिटी तुमच्या सगळ्यांच्याकडे येण्याची. नमस्कार. वा वा, मस्त चंदा मावशी आणि रवी काका, खूप खूप अभिनंदन तुमचे. खरोखरच अभिनंदन रवी आणि चंदा, मजा आली अगदी. आता पुढे जाण्यापूर्वी प्रिया, आपल्याला एक गोड काम करायचंय. मंडळी, लग्नाला 50 वर्ष होणं ही केवढी मोठी गोष्ट आहे, नाही का? आपल्याच गावातील प्रभा आणि मुरलीजी ढगे
ह्या वर्षी त्यांच्या 50व्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहे. प्रभा आणि मुरली तुमचे आणि ऑडिओ ऑन करता का? प्रभा आणि मुरली जी तुम्हाला लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तुम्हाला आम्ही त्या निमित्तानेच ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी विनंती केली होती. तसं झालं असतं तर आज तुमच्याशी खूप गप्पा मारता आल्या असत्या. ठीक आहे, आज वेळेअभावी मात्र एक प्रश्न विचारणार आहे. इतक्या वर्षाच्या सहवासानंतर नवरा बायकोचं नातं हे आय लव्ह यू च्या कितीतरी पुढे जातं, तर आज तुम्ही एकमेकांना एका ओळीत काय सांगू शकाल? एका ओळीत? ओके, प्रयत्न करतो. प्रिया तुम्ही सुरुवात करता. एका ओळीत तर ती फक्त मैत्रीणला राहिली, मैत्रीणच राहिली फक्त. आता सुरुवातीपासून नमस्कार मंडळी. तर 50 वर्षाबद्दल काय सांगायचं? 50 वर्ष कशी गेली, कुठे सुरू झाली आणि काही काही कळत नाही. आता 50 वर्षापूर्वी आम्ही दोघे एकत्र आलो, सुरुवातीला पुढे काय होणार, कसं होणार, असे अशी सारखी उत्सुकता असायची. तर कसे होणार, दिवस गेले जसे जसे दिवस गेले तस तसे नकळत पुस्तिकेचा गंभीरपणा आणि हळूहळू गंभीरपणा हळूहळू कमी होत काही काळाने नाहीसाच झाला. प्रभाचा प्रेमळपणा, समजूतदारपणा आणि त्यामुळे तसे आम्हा दोघात कसे गंभीर वादावादी किंवा भांडणं झालीच नाही. ठीक आहे, झालंय. कधी काही छोटेसे भांडणे वगैरे आले तर प्रभा प्रसंग आला तर तसे तशाप्रमाणे काही निमित्ताने किंवा कारण देऊन प्रभाने माघार घेऊन किंवा त्याचा निकाल लावला. आता आमची दोघांची सोबत फक्त मैत्रीच राहिली आहे. प्रभाच्या बद्दल बोलायचंच असेल तर मनातले ओळखणारी एक मैत्रीण, मनातले ओळखणारी, मनातले मनमोकळे करणारी, सावली देणारी अशी सोबत देणारी मैत्री निभावणारी राहिली आहे. वा वा, प्रभा सखी म्हणायचं का तुला मग, अशी प्रेमळ सखी. तू काय सांगशील आता मुरलीजींना? ओके, मुरलींचा मला नेहमीच पाठिंबा मिळालाय सगळ्या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ 3 वर्षापूर्वी जेव्हा मी ठरवलं की कैलास आणि मानसरोवरची यात्रा करायची तेव्हा बहुतेकांनी मला डिस्करेज केलं, पण नेहमीप्रमाणे मुरलींचा सपोर्ट मला मिळाला आणि माझी तीव्र इच्छा पूर्ण झाली. आता आमचं हे जीवन शब्दावाचन कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं आहे. आमच्या दोघांना आमच्या एकमेकांच्या भावना आणि विचार आम्हाला न बोलता न विचारता आता कळतात. म्हणजे जसा फॉल सीझन मध्ये पाने रंगीबेरंगी रूप धारण करून आनंदाने सृष्टी सुंदर नटवतात, त्याचप्रमाणे हा आमच्या जीवनाचा उत्तरंग आहे. आणि प्रिया तू म्हटलं तू गायल्याप्रमाणे तेरी मेरी कहाणी है. वा वा वा, प्यार का नगमा है. खूप छान खूप छान. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि आता आम्ही पुढे हा कार्यक्रम सुरू करतो आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक मला सांगायचं होतं न विसरता की तुला प्रिया आणि प्रियाला धन्यवाद आणि अंगत पंगत टीम उत्तरंग आणि एमकेएम टीम आम्हाला अवसर दिल्याबद्दल थँक्स. धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्ही आज आला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि असेच तुमचं आयुष्य पुढचं सगळं खूप छान आणि हेल्दी जाऊ दे ही आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही तुमचे व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ करू शकता. मंडळी आता आपण पुढे जाणार आहोत आणि ह्या नंतर येत आहेत शिल्पा आणि समीर मंगळूरकर. समीर आणि शिल्पा
गेले 17 वर्ष शँटिलीमध्ये राहत आहेत. दोघंही आय टी प्रोफेशनमध्ये आहेत आणि मुख्य म्हणजे ह्या वर्षी त्यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. समीर आणि शिल्पा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. तर आधी तर तुम्हाला अंगत पंगत टीमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आणि खूप छान कार्यक्रम होतो आहे. सगळ्यांच्या रेसिपीज खूप छान आहेत आणि केवढे इतके ग्रेट लोक आहेत आपल्या बरोबर आणि त्यांच्याकडून रेसिपीज ऐकायला आणि त्यांच्या स्टोरीज ऐकायला खूप मजा येते. थँक्यू. तर समीर आणि शिल्पा, तुमच्या लग्नाची काहीतरी वेगळी गोष्ट आहे असे कळलंय, तर ती गोष्ट नेमकी काय आहे? यातल्या बऱ्याच लोकांना इथे माहिती असेल कदाचित, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडीशी ब्रीफ स्टोरी सांगतो. आपल्या जनरेशनचं किंवा आपल्या आधीच्या जनरेशनचं बहुतेकांचं असं झालं की नोकरी करायला किंवा शिकायला इथे आले बॅचलर म्हणून, आणि नंतर मग बहुतेकांचं लग्न भारतात जाऊन जुळलं वगैरे. तसंच त्याच पद्धतीने मी सुद्धा इथे बॅचलर म्हणून आलो. आणि साईड नोट म्हणजे त्या बॅचलर असताना मामींच्या हाताखाली नाटकात काम करायची संधी मिळाली. मिनियापोलिसला होतो तेव्हा. तर ते करता करता इथे असताना त्याकाळी मेसेंजर किंवा असे काही कम्युनिकेशनची जी साधनं होती, हॉटमेल मेसेंजर, याहू मेसेंजर, त्याच्यातनं व्हिडिओ कॉन्फरन्स करायच्या. मग माझी वहिनी भारतात होती त्यावेळेला, तर तिने तिथे माझ्यासाठी मुली बघून ठेवल्या, शॉर्टलिस्ट केलेल्या. मग तिथे बघायचं, डिस्कशन करायचं, एक्सेल स्प्रेडशीट वगैरे सगळं बनवलेलं होतं. आणि असं करत करत ती लिस्ट शॉर्टलिस्ट झाली आणि मग ठरलं की या मुलींना भारतात जाऊन पाहायचं आणि लग्न करायचं. पुढची स्टोरी शिल्पा सांगेल थोडीशी. तो त्यावेळेला मी इंडियातच होते आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होते. सो मला इंटरनेटचा ऍक्सेस होता. सो मुलींचे आलेले बायोडेटा स्कॅन करून समीरला पाठवण्याचं काम मी करायचं. आणि असं माहिती होतं की स्वातीचा धीर येणार इंडियाला आणि 10 दिवस तो 10 मुली बघणार, त्यातली एखादी मुलगी शॉर्टलिस्ट करणार आणि त्याच्याशी याचं लग्न होणार. सो याच्या लग्नासाठी म्हणून मी एक ड्रेस पण विकत घेऊन ठेवला होता की याच्या लग्नात मी अशी तयार होणार, हे घालणार वगैरे. पण झालं वेगळंच. ज्यावेळेला 10 मुली या आल्या त्यावेळेला जय माझ्या बहिणीचा मुलगा छोटा होता, त्यामुळे मी तिला मदतीला बहिणीकडे जायचे. आणि मला असं आठवतं एका कार्यक्रमामध्ये चहा पोहे सुद्धा मी केलेले आहेत त्या कार्यक्रमाला. आणि माझ्या मुली बघण्याच्या चहा पोहाच्या कार्यक्रमाचे पोहे शिल्पानी चहा पोहे केलेले होते. येस. आणि मग एकदा एका वहिनींनी असं सजेस्ट केलं की वाय नॉट शिल्पा, तू एवढ्या मुली बघतो आहेस, तर मग ती का नाही. आणि मग यांनी अप्रोच केला आणि आमच्या आई वडिलांनी डिस्कस केलं आणि त्यांनी आम्हाला चक्क सांगितलं की तुमचं आता 10 दिवसांनी लग्न आहे, त्याच्यामुळे आमचं अरेंज मॅरेज आहे जे आम्ही लव्ह मॅरेज मध्ये कन्वर्ट केलं. तर गंमत अशी की आमच्या लग्नाबद्दल जेव्हा लोकांना कळलं तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की आमचं लव्ह मॅरेज आहे. सो इट्स अ लव्ह मॅरेज कम अरेंज मॅरेज. सो पहिलं आपल्या स्टोरीतलं अरेंज मॅरेज, दुसरं लव्ह मॅरेज. सो आमचं अरेंज्ड लव्ह मॅरेज. अरेंज लव्ह, येस. मस्त, फारच छान, मजा आली. समीर आणि शिल्पा, मी तुम्हाला लग्नाच्या अगोदरपासून ओळखते, बरोबर आहे? समीर, तू माझ्या नाटकात लीड रोल शांतेचं कार्टमध्ये केला होतास. तुमच्या लग्नाला 20 वर्ष झाली तरी सुद्धा मला तुम्ही लव्ह बर्ड सारखेच वाटता, त्याचं रहस्य काय? सुरुवात म्हणजे सांगायचं झालं 2-3 ओळी तर लव्ह बर्ड्स का वाटतं, कारण माझ्या डोक्यात कायम हीच फिलिंग असते, एक दिन आप यू हमको मिल जाएंगे, मैंने सोचा न था, एक दिन जिंदगी इतनी होगी हसी, मैंने सोचा न था. हे कंटिन्युअस 20 वर्ष मला वाटत आलेलं आहे, त्यामुळे कदाचित लव्ह बर्ड्स वाटत असू. आणि मला असं वाटतं की आम्ही दोघं ऑफकोर्स लाईफ पार्टनर्स आहोतच, पण आम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहोत. आमच्या दोघांचे आवडीनिवडी बऱ्याचशा सारख्या आहेत. आम्ही दोघंही भरपूर बडबडे आहोत. आमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना माहितीच असेल की आम्ही केवढं बोलत असतो दोघंही. आणि दोघंही माणूस वेडे आहोत, त्यामुळे आम्हाला भरपूर लोकांमध्ये राहायची सवय आहे. मोठा दोन्ही साईडनी, त्याच्या बाजूनी माझ्या साईडनी खूप मोठा परिवार आहे आणि सगळे एकत्र असतो, त्यामुळे मजा येते. तर आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये घरामध्ये मग सत्ता कोणाची असते? हे युनिव्हर्सल उत्तर आहे ना, म्हणजे याचं उत्तर मला नाही वाटत कोणी दुसऱ्या पद्धतीने देऊ शकेल.
आम्ही दोघं एकमेकांना म्हणतो, आम्ही दोघं प्रत्येकाला टर्न्स घेत असतो. अरे वा, म्हणजे अगदी डिप्लोमॅटिक आणि अगदी मस्त उत्तर, गोड गोड उत्तर दिलेलं आहे. बरं, पण मग तुमच्या ह्याच्यात भांडणं तर होतच असणार, सगळ्यांचीच होतात. मग त्यामध्ये जास्त रागीट कोण आहे? दोघही तसे आहोत. मी थोडासा जास्त रागीट म्हणायला हरकत नाही, परंतु ती राग व्यवस्थित काढू शकते. म्हणजे आम्ही दोघंही, म्हणजे ती चिडली की मी तिचा राग काढतो, किंवा मी चिडलो तर ती माझा राग काढते. म्हणून म्हणलं की मग तुम्ही इथे पण बॅलन्सच आहे, दोघेही टर्न्स घेतो एकमेकांना मनवण्याचा, त्यामुळे मजा येते. पण प्रत्येकाची मनवण्याची पद्धत मात्र छान वेगळी वेगळी असते. म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने मनवतो, ती वेगळ्या पद्धतीने मनवतो. म्हणजे तुम्ही रूठी राहो मैं मनाता राहू, तशा मला तुम्ही लवबर्ड सारखे वाटतात ह्याच्यासाठी आहे. तर मग आज तुम्ही दोघं एकमेकांना काय सांगाल आणि तुमची जोडी कुठच्या पदार्थासारखी आहे? वेगळे आहेत का पदार्थ माझा? मला असं वाटतं की आमची जोडी रसमलाई सारखी आहे. म्हणजे तो रसगुल्ला आणि दुधाची ही, तो जसा घोळलेला असतो, त्याची घोळल्यामुळे जी मजा येते ती दोन्ही एकत्र आल्यामुळे आहे. तसं आम्ही दोघं पूर्ण एकत्र आल्यामुळे आमच्या आयुष्याची एक छान गंमत आहे आणि आम्ही दोघं खूप एन्जॉय करतो. सो म्हणून मला आमच्या याला उपमा रसमलाईची द्यावीशी वाटते. खूप छान प्रश्न आहेत. मला मी माझं उत्तर थोडस वेगळं आहे. मला वाटतं आमची जोडी ही मुरलेल्या लिंबाच्या लोणच्या सारखी आहे, ज्याच्यामध्ये आंबटपणा म्हणजे मिश्किलपणा आहे, गुळाचा गोडवा आहे आणि तिखट मीठ मसाला आहे. त्याच्यामुळे भरपूर स्टोरीज आहेत आमच्या लाईफमध्ये. सो मी माझ्या आमच्या दोघांच्या जोडीला मुरलेल्या लिंबाच्या रसरशीत लोणच्याशी कम्पेअर करेन. अगदी 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 बरोबर आहे. अगदी उपमा म्हणजे बहुतेक ज्यांची खूप खूप वर्ष झालेली असतात लग्न, त्यांची मुरलेली लोणचीच असतात. आणि जी प्रत्येक जेवणामध्ये कुठल्याही पदार्थाबरोबर जातात. बरोबर आहे, कॉम्प्लिमेंटिंग असतात ती. ठीक आहे, मग आता तुम्ही कुठचा पदार्थ घेऊन आलाय ते बघूया आपण. थँक्यू अगेन सर्वांना, एमकेएमची मंडळी, जात जमलेले सगळे, आणि उत्तरंग आणि अंगत पंगत, खूप खूप धन्यवाद. हॅलो, नमस्कार. अंगत पंगत व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोड मध्ये मी शिल्पा मंगरुळकर आणि मी समीर मंगरुळकर तुम्हा सर्वांचे आमच्या घरात स्वागत करतोय. व्हॅलेंटाईन डेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याबद्दल जेव्हा शिलोत्री मामींनी मला कॉन्टॅक्ट केला तेव्हा आम्ही लागलीच होकार दिला, कारण मामींची आणि आमची ओळख जवळजवळ 20 वर्षापेक्षा जास्त मागे जाते. मिनियापोलिसला आम्ही असल्यापासून आमची त्यांची ओळख आहे आणि मी त्यांच्या दिग्दर्शनाखाली शांतेचं कार्ट या नाटकामध्ये लीड रोल केला होता. हे केवळ त्यांच्या एक्सपर्ट मार्गदर्शनाखाली हे शक्य झालं. सो होकार द्यायला काहीच प्रश्न आला नाही, लगेच होकार दिला. आणि मला एक स्पेशल मामींची ओळख करून द्यायची, म्हणजे 20 वर्षापूर्वी जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं आणि आम्ही मिनियापोलिसला राहायला आलो तेव्हा मामींनी स्पेशल आम्हाला बोलवलं होतं आणि खूप छान आमचं स्वागत केलं न्यूली मॅरिड कपल्सचं. सो ती एक स्पेशल आठवण मामींची अजून आमच्या चांगली लक्षात आहे. सो व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोडसाठी कुठली डिश करावी याचा आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा असं वाटलं की आपल्या व्हॅलेंटाईन्सला, म्हणजे आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला, मुलांना, आम्हाला दोघांना, माझ्या सासऱ्यांना, सगळ्यांनाच अशी आवडणारी एखादी डिश आपण आज सादर करावी. सो मेक्सिकन फूड आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं. सो त्याच्यावरून इन्स्पायर होऊन आम्ही एक नवीन डिश तयार केली आहे. सो ती आज आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत. त्याचं नाव आहे क्रंच रॅप विथ देसी ट्विस्ट. ही ओरिजिनल डिश आहे, त्याचं नाव आहे क्रंच रॅप, मेक्सिकन क्रंच रॅप. तर ती खाताना आमच्या असं लक्षात आलं, आवडायची खूप, पण त्याचे जे इन्ग्रेडियंट्स होते बरेचसे प्रिझर्वेटिव्ह आणि असे असलेले होते. रिफ्राईड बीन्स, मैद्याचे टॉर्टिया वगैरे, असे बरेच सावर क्रीम, थोडेसे जंक म्हणता येतील अशा धर्तीवरचे इन्ग्रेडियंट्स होते. तर विचार आला की याच्यामध्ये हेल्दी ट्विस्ट काय देता येईल, किंवा आपल्याला
इंडियन चव आणण्यासाठी काय करता येईल असं डोक्यात घोळताना लक्षात आलं आणि त्याच्यावरनं विचार करून ही डिश आमची बनलेली आहे. त्याचं नाव आहे क्रंच रॅप विथ देसी ट्विस्ट. तर या रेसिपीसाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण आधी बघूया. तर हे आहे राजमा, रात्रभर भिजवून ठेवलेला आहे, कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, हा पापड आहे, हा तुम्ही पोह्याचा, मक्याचा, तांदूळाचा कोणताही पापड, थोडासा जाडसर असलेला पापड शक्यतो निवडा, म्हणजे क्रंच क्रिस्प यायला मदत होते. आहेत एक चमचाभर तेल, लाल तिखट, राजमा मसाला, मीठ, हा आहे चाट मसाला आणि हे आहे श्रेडेड चीज, किसलेले चीज. हा आहे 2 चमचे चक्का, घरच्या दह्याचा बनवलेला आहे. ही आहे होलव्हीटची पोळी, कणकेची, थोडीशी मोठी बनवायला लागते, पूर्ण ताटलीचा आकार येईल एवढी साधारण मोठी लाटायला लागते. यांची कृपा आहे ती. तर सुरुवात करताना सगळ्यात आधी आपल्याला हा भिजत घातलेला राजमा कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून चांगला शिजवून घेतला होता, एकदम सॉफ्ट आहे. याला आपण मिक्सरमधनं आधी बारीक पेस्ट करून घेऊयाची. तर आता आपली राजम्याची पेस्ट तयार झाली आहे. आता आपण याचा मसाला तयार करूया. आता आपण राजम्याची ती मसाला पेस्ट बनवून घेऊया. मी कढई तापायला ठेवलेली आहे, तेल टाकायचं, थोडासा कांदा त्या तेलामध्ये घालून परतून घ्यायचा, कारण हा थोडा उरलेला कांदा आपल्याला नंतर लागणार आहे. राजमा जो मसाला तयार होतोय तोवर आपण हा जो चक्का आहे याला आपण एका झिपलॉक मध्ये भरून घेऊया. सो मी काय करते की याला आपल्याला पुढे जाऊन या रेसिपी मध्ये टाकायचं आहे. सो त्याचा एक कोन तयार करतोय. कोन तयार झाला आहे ज्याने बघा व्यवस्थित हा चक्का पडतोय. कांदा चांगला परतून छान लालसर झालेला आहे. आता आपण मसाले टाकायला लागू. पहिल्यांदा राजमा मसाला टाकायचा, मग लाल तिखट आणि चाट मसाला थोडासा, आणि थोडस अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा कारण मसाला लगेच जळतो. हा मसाला आहे, त्याच्यामध्ये कांदा, तो राजमा मसाला, चाट मसाला, लाल तिखट हे घालून छान परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मगाशी राजमा जो मिक्सरमधनं काढलेला आहे पेस्ट, त्याची पेस्ट घालूया. तू पहिले म्हणजे डावावर टाक, हे टाकून त्याची छान अशी परतून राजम्याची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून मसाला आणि राजम्याची पेस्ट मारा भरून चवीला थोडस मीठ नंतर टाकायचं. तर आपला मसाला आता हा रेडी आहे. आता पुढच्या स्टेपला. तर आपली पूर्ण तयारी झालेली आहे. या भरपूर लागते पण एकदा सगळं सेट असलं की पुढचे पदार्थ भराभर होतात. सो मी हे तयार करण्यासाठी ग्रिडल घेतलेला आहे, नॉनस्टिक ग्रिडल. तुम्ही पाहिजे असेल तर कास्ट आयर्न पण घेऊ शकता. येस. सो किंवा आपला नॉर्मल तव्यावर पण हा होऊ शकतो. सो ही ताटली आहे आणि याच्यावर आता मी एक एक करत या 7 लेअर्स करणार आहे. तसं मी तुम्हाला एक एक लेअर दे. तर ताटली घेतली आहे, ताटलीमध्ये ही पोळी आपली तेल लावून साधी पोळी ठेवली आहे. ही आहे मगाशी आपण जो सगळा राजमाचा मसाला पेस्ट जी तयार केली ती ही पेस्ट आहे. ही सगळ्यात सुरुवातीला जाते त्याच्यावर.
सो पोळीच्या मध्यभागी असं हे लावून घ्यायचं आणि छान पसरवायचं, गोल तयार करायचा याचा. आणि त्यावर आपला हा पापड असा सर्कल ठेवायचा याच्यावर. या पापडावर आपण कांदा टाकूया. असा चिरलेला कांदा हा स्प्रेड करून घ्यायचा. त्यानंतर त्यावर टोमॅटो घालायचा. कोथिंबीर घालायची. आपले सगळे मसाले आपले खाली मसाल्यामध्ये आहे, राजमा मसालामध्ये आहे. आणि यावर आपण तो जो चक्का ठेवला आहे झिपलॉकमध्ये त्याची एक छान रिंग तयार करूया. आणि याच्या मध्यभागी थोडंसं चीज टाकायचं आणि थोडंसं ठेवायचं. छान कलरफुल दिसत आहे हे. आणि आता याला घडी पाडून यातला बंद करायचं. सो याची पण एक विशिष्ट पद्धत आहे, त्यामुळे छान शेप तयार होईल याचा. सो ही महत्त्वाची स्टेप आहे. इथून एका साईडनी स्टार्ट केलंय आणि फोल्ड करत करत या पोळीला बंद करायचा आणि शेवटचं कॉर्नर असं दाबून घ्यायचं आणि आपण जे थोडंसं चीज काढून ठेवलंय ते याच्या खाली लावायचं. आता हा असा पंचकोनी रॅप तयार झालाय. याला आपण आपला तवा ऑलरेडी गरम झालाच आहे. साधारण साडे म्हणजे ग्रिडल असेल तर 350 ते 400 मध्ये तुम्ही ठेवू शकता. तव्यावर आपापल्या अंदाजे तवा गरम झाला की टाकायचं त्याच्यावर. आपण याला छान भाजून घेऊया. सो असं हे धरताना ही घडी वरच हातात धरायचं आणि पटकन पलटायचं. याच्यावर तुम्ही असं अजून काही करायचं असेल तर काय इथे बटर टाका, काही म्हणजे थोडं गार्निशिंग करू शकता करताना जस्ट डिझाईन करत. पण ते प्युअर आणि रॉ हेल्दी अशा पद्धतीचं म्हणून शक्य तेवढे कमी इन्ग्रेडियंट. यातले सगळे इन्ग्रेडियंट्स आपले घरचे केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर यात घरातली एखादी उरलेली भाजी घालू शकता, दुसरी कडधान्य उसळी घालू शकता किंवा लेट्यूस आणि पालक घालू शकता, तरी अजून हे हेल्दी होऊ शकेल. आणि तुम्ही जर पाहिलं तर परिपूर्ण अशा प्रकारची डिश होऊ शकते. पोळी आहे भाजी म्हणून आपण ही राजमाची भाजी, कोशिंबीर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि जेवण झाल्यानंतर आपण ज्याला दही ताक म्हणतो चक्का. सो तशा तुम्ही हा. आणि दुसरी गोष्ट तुम्ही याच्यामध्ये ड्राय भात आपला थोडासा कुठला फोडणीचा भात किंवा असं काही केला तर तोही घालू शकता एकदम कोरडासर असा. आणि म्हणजे परिपूर्ण जेवण एका डिशमध्ये. हे एक खाल्लं की दमदमीत इतकं छान होतं. फुल लंच डन. येस. आणि लेयर्स टाकताना लक्षात ठेवा की खूप क्वांटिटीमध्ये टाकू नका, कारण ते बंद करायला पण कठीण जातं. सो त्याचं थिकनेस आहे ते जास्त जाड नको. सो मला वाटतं आपलं झालं असेल तर आपण त्याला पलटवून बघू. येस. तर छान चीज मस्त मेल्ट होऊन छान कुरकुरीत कुसकुशीत झालेलं आहे आणि ही पोळीची साईड पण छान भाजल्या गेली आहे. तसं थोडा वेळ आपण भाजली की त्याला असा छान असा क्रंच येणार आहे, ज्याला आपण क्रंच रॅप विथ देसी ट्विस्ट म्हणतोय. तो क्रंच आता एका साईडला आलेला आहे. दुसरी साईड भाजली की दुसऱ्या साईडला सुद्धा थोडासा क्रिस्पीनेस येईल आणि छान बघूया टेस्ट कशी लागते. तर आपली ही डिश आता तयार झालेली आहे. एकदा टर्न करून बघ झालाय का. छान मस्त खरपूस मागच्या साईडनी पण व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. तर ही आपली डिश तयार आहे. सो परत एकदा टर्न कर आणि इकडे प्लेट पण आपली तयार आहे. यात हॉट सॉस आहे, होममेड सालसा आहे आणि थोडं
परत ग्रीक योगर्ट दिला आहे चवीला आणि आपली ही अशी व्हॅलेंटाईन स्पेशल डिश एकदम तयार आहे खायला. तर ही असं उचलून सॉसमध्ये डिप करून पण तुम्ही खाऊ शकता किंवा याला आपण छान कट करूया. जर तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही अशी कट करून शेअरही करू शकता कारण तशी बऱ्यापैकी दमदमीत डिश आहे. आणि पाहिलं तर बघा हे छान चीजी आणि मस्त एकदम बाहेर जशी जसं रॅप मिळतो तसाच झालेला आहे. सो असं छान बनवा आणि आपल्या व्हॅलेंटाईन बरोबर शेअर करा आणि एन्जॉय करा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आय होप तुम्हाला पण अशा नाविन्यपूर्ण रेसिपीज करायला आवडतील आणि तुम्ही केलेल्या रेसिपी शेअर करा. सुंदर मसालेदार मस्त एकदम.